शेती हा स्वतः करण्याचा व्यवसाय असून विविध प्रयोगाने शेती करावी, शेतकऱ्याने शेतीनिष्ठ होऊन आपली आर्थिक व सामाजिक समृद्धी साधावी असे आवाहन उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते पाटील यांनी केले. ते सिरसो येथील भूमिपुत्र कृषी पर्यटन केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून बोलत होते. महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालय द्वारा मान्यताप्राप्त व जयदीप सोनखासकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या भूमिपुत्र कृषी पर्यटन केंद्राचे उद्घाटन संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था श्री क्षेत्र श्रद्धासागर अकोटचे अध्यक्ष हरिभक्त पारायण वासुदेवराव महाल्ले यांच्या शुभ हस्ते पूजनाने व श्रीफळ फोडून तसेच फित कापून करण्यात आले. याप्रसंगी बोलताना त्यांनी उपक्रमाला शुभाशीर्वाद प्रदान केले. प्रमुख अतिथी म्हणून तालुका कृषी अधिकारी अमृता काळे, निर्मला सोनखासकर, पोलीस उपनिरीक्षक मनोहर वानखडे, शेतकरी जागर मंच अध्यक्ष प्रशांत गावंडे, ज्येष्ठ समाजसेवक गजानन हरणे, आक्रमण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सूरज मेश्राम, गुरुदेव सेवा समितीचे तालुकाध्यक्ष बबनराव देशमुख, मंडळ कृषी अधिकारी व्ही आर गोरे, एस जे बेंडे व मान्यवर उपस्थित होते. सर्वांचे स्वागत केंद्र संचालक जयदीप सोनखासकर यांनी केले. कार्यक्रमाला निमंत्रित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाळासाहेब गोनोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर.